रामायणाचे रचयिते महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महर्षी वाल्मिकी यांचा जन्मदिवस अश्विन शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो. महर्षी वाल्मिकी यांना राम नामावरून रामायण हे महाकाव्य सुचले आणि ते काव्य अजरामर झाले. कसे वागावे हे रामायणातून शिकावे. भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाच्या धर्मग्रंथांमध्ये रामायणाचा समावेश आहे. रामायणाचे रचयिते महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून आणि रामायणात त्यांनी रेखाटलेला श्रीराम आपल्याही आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी नाशिक रोड येथील जय भवानी रोडवरील बंगले 1 येथे महापालिका सफाई कर्मचारी जय भवानी रोड मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य तुषार डकोलिया, संजय चव्हाण, चंद्रशेखर पगारे, कविराज कंडारे, सुनील काळे, संजय शिरसाट, विशाल आहिरे, शरद सोनवणे, उत्तम ढवळे, जगन जाधव, बाळू रोकडे, ज्योती साळवे, कल्पना लोंडे, द्वारकाबाई रणसिंगे, कुसुम सकट, मेघा तालखे, सविता साळवे, सुशीला राठोड, सरस्वती कल्याणी, शारदा राठोड, कल्पेश मेहरोलिया, संजय कागडा आदींसह सफाई कर्मचारी उपस्थित होते. इनके हे जो रचिता संस्कृत के हे जो कविवान ऐसे हमारे पूज्यवर गुरुवर जिनके चरणों में हमारा सादर प्रणाम. महर्षि वाल्मीकि भगवान जयंती उत्सव निमित्त मैं सभी मेरे कर्मचारी वर्ग हो, सभी नागरिकों को, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, अखिल भारतीय श्री वाल्मीकि नवनीत संघ नाशिक शहर के ओर से हार्दिक शुभकामना देता हूँ. महर्षि वाल्मीकि जी भगवान वो जगत गुरु थे जिन्होंने रामायण घटने से पहले भगवान श्री राम का लोगों को रामायण की घटित रचना घटित कर दी थी. ऐसे महर्षि वाल्मीकि भगवान जग भर में जाने जाते. उन्होंने संस्कृत भाषा का निर्माण किया. उन्होंने अच्छे अच्छे श्लोक लिखे. वो महाकाव्य और रचनाकार थे. एक महाकाव्य की वजह से उनकी पहचान होती है. उनके वजह से वाल्मीकि समाज को एक अलग पहचान मिली है. इसी जयंती के अवसर पर मैं जगत गुरु के सादर प्रणाम करता हूँ और सभी को हार्दिक शुभकामना देता हूँ.